हॅलो फ्रेंड्स आणि रुचीज किचनमध्ये आपलं स्वागत. आज आपण बघणार आहोत पिठल्याच्या वड्या म्हणजेच बेसनवडी. त्यासाठी लागणारे साहित्य आहे 2 वाटी चणापीठ म्हणजेच बेसन, 2 चमचे तीळ, बारीक किसलेलं खोबरं, बारीक चिरलेली कोथिंबीर, तेल, मीठ, जिरे, मोहरी, खसखस, हळद, तिखट आणि हिंग. चला तर मग आता आपण वळूया कृतीकडे. त्यासाठी आपण कढई तापवून घेतलेली आहे. आता कढईमध्ये मी हे तेल घालणार आहे. तेल तापल्यानंतर आता त्यात मी जिरे आणि मोहरी घालणार आहे. आता त्यामध्ये मी थोडा हिंग घालणार आहे. मोहरी आणि जिरे तडतडल्यानंतर त्यात मी हळद घालणार आहे. त्यानंतर मी त्यात 2 वाट्या म्हणजे जेवढं बेसन घेतलं आहे तेवढ्या त्याच वाटीने मी पाणी घालणार आहे. त्यानंतर मी त्यामध्ये तिखट घालणार आहे. या पाण्याला उकळी आल्यानंतर त्यात मी तीळ घालणार आहे. त्यानंतर मी त्यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहे. त्यानंतर त्यामध्ये मी 2 वाटी बेसन घालणार आहे. त्यानंतर ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. हे व्यवस्थित हलवून घेतल्यानंतर त्याला वाफ येण्यासाठी 5 ते 10 मिनिटं आपण ताट ठेवून घेणार आहोत. वाफ येईपर्यंत आपण ताटाला तेल लावून घेणार आहोत. त्याच्या आपण वड्या पाडणार आहोत. नंतर आपण त्याच्या व्यवस्थित वड्या पाडणार आहोत आणि ते ताटात पसरवून घेणार आहोत. पीठ अशा प्रकारे ते आपण व्यवस्थित थापून घेणार आहोत प्लेटमध्ये आणि त्याच्या वड्या पाडणार आहोत. पण त्याआधी आपण त्याच्यावर खोबरं आणि कोथिंबीर भुरभुरणार आहोत. त्यानंतर त्यावर खसखस घालणार आहोत. आता आपण त्याच्या वड्या पाडून घेणार आहोत. अशा प्रकारे आपल्या पिठल्याच्या वड्या तयार आहेत. या आपण कोणत्याही ग्रेव्हीसोबत खाऊ शकतो. किंवा त्या आपण स्नॅक्स म्हणून खाऊ शकतो. 5 ते 10 मिनिटात तयार होणारी झटपट रेसिपी आहे. तुम्ही नक्की करून बघा. आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक किंवा सबस्क्राईब करायला विसरू नका.
थैंक यू।